सव्वीस अकराचा मास्टर माइंड दाऊद गिलानी उर्फ डेव्हिड हेडलीने कार इश्रत जहाचं नाव घेतलं आणि पुन्हा चर्चांना उधाण आलंय. आज झालेल्या साक्षीत हेडलीने शिवसेना भवनही त्यावेळी टार्गेट केलं होतं असं कबूल केलंय. शिवसेना भवनात प्रवेश मिळवण्यासाठी राजाराम रेगे यांना दादरच्या शिवसेना भवनात भेटलो होतो असा गौप्य स्फोट आज हेडलीने केला. सियाचिनमध्ये हिमस्खलनात शहीद झालेल्या सुनील सूर्यवंशीचं आपल्या पत्नी रेखाशी 2 वर्षापूर्वी 14 फेब्रुवारीला लग्न झालं होतं. मी या व्हॅलेंटाईन डेला आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नक्की येईन आणि तुला सरप्राईज देईन असं सांगून गेलेल्या शहीद सुनील सूर्यवंशीची पत्नी आताही त्यांची वाट पाहत आहे. गुरुवारी खगोलशास्त्रज्ञ अभ्यासकांमध्ये सर्वात आनंदाचं वातावरण होतं कारण 100 वर्षापूर्वी ख्यातनाम शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी केलेलं भाकीत अगदी तंतोतंत खरं ठरलं. अवकाशातील रचनेमधील गुरुत्वीय लहरी शास्त्रज्ञांनी शोधून काढल्या आहेत. या लहरींमुळे अंतराळाकडे बघण्याची नवी दारे उघडी होणार आहेत. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट स्नॅपडीलची बेपत्ता झालेली सॉफ्टवेअर इंजिनियर दीप्ती सराना हिचा आज सकाळी ठावठिकाणा लागला आहे. आता ती सुखरूप असून घरी परतल्याचं सांगितलं जात आहे. गाझियाबादच्या वैशाली मेट्रो स्टेशनवरून बुधवारी बेपत्ता झालेली दीप्ती हरियाणातील पानिपत येथे असल्याची माहिती मिळाली. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता मराठी सिनेमाच्या प्रेमात पडली आहे. प्रियांकाने नुकतंच तिचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं असून त्याद्वारे ती मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहे. व्हेंटिलेटर असं या सिनेमाचे नाव असून या धमाकेदार कॉमेडी सिनेमाचं दिग्दर्शन राजू पारसेकर करणार आहेत. या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला.